नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना मातोश्री करिर अकॅडमी सिल्लोड तर्फे सुरू करण्यात आलेल्या चालू घडामोडी मध्ये आज आपण सोळा डिसेंबर चे चालू घडामोडीवर आधारित प्रश्न बघणार आहोत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला युपीएससी परीक्षा असेल एमपीएससी परीक्षा असेल पी एस आय एस टी आय असिस्टंटची परीक्षा असेल पोलीस भरती परीक्षा असेल व जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला हे प्रश्न उपयुक्त ठरतील चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो दोन हजार वीस ग्लोबल टीचर पुरस्कार कोणाला मिळाला प्रश्न सोपा आहे पण ज्यांनी वाचला नसेल त्यांच्यासाठी खूप अवघड प्रश्न आहेत ग्लोबल टीचर पुरस्कार मित्रांनो कोणाला मिळालेले ह्या वर्षी मित्रांनो भारताला हे पुरस्कार मिळालेले भारतामध्ये कोणाला मिळाले तुमच्या समोर ऑप्शन आहे मित्रांनो सुशील कुमार रणजित सिंग दिसले अमित गुप्ता अभिषेक कुमार सांगा मला उत्तर काय राहिलेचा मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे रणजित सिंग दिसले काय उत्तर मित्रांनो याचं उत्तर रणजित सिंग दिसले यांच्याविषयी थोडी माहिती घेऊया हे महाराष्ट्राचे आहे महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हे परतीवाडी गावाचे प्राथमिक शाळेचे शिक्षक आहे मित्रांनो प्राथमिक शाळेचे शिक। शिक्षक मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशात क्यू आर कोड सह पाठ्यपुस्तक बनवण्याचा यांचा प्रयत्न मित्रांनो द या पुरस्काराची रक्कम किती मित्रांनो सात कोटी रुपये म्हणजे जवळपास दहा दस लक्ष डॉलर्स म्हणतो आपण त्याला सात कोटी रुपये आणि एक आचार्याची गोष्ट ही आहे मित्रांनो सात कोटी पैकी पन्नास टक्के पैसे त्यांनी त्या लास्ट मध्ये जे नऊ जण होते त्या नऊ जणांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या राज्य सरकारने नुकतीच रक्त खरेदीसाठी फी जाहीर केलेली नाहीत कोणत्या राज्य सरकारने मित्रांनो इथं <laughs> तुम्हाला उत्तर भेटलेलं आहे याचं उत्तर महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र राज्याने रक्त खरेदी करता हे बघा शासकीय रुग्णालयात फक्त शासकीय रुग्णालयात हे लक्षात ठेवा नाही तर कन्फ्युज होणार प्रायव्हेट नाही फक्त शासकीय रुग्णालयात रक्त घेण्याकरिता महाराष्ट्रात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत उत्तर काय मित्रांनो महाराष्ट्र तर थोडी महाराष्ट्राविषयी थोडी माहिती घेऊया महाराष्ट्र राज्य त्याची स्थापना झाली एकोणीसशे साठ मध्ये एक मे मुख्यमंत्री आहे उद्धव ठाकरे भगतसिंग <च्ची> कोश्यारी राज्यपाल आहे राजधानी आहे मुंबई राष्ट्रीय उद्यान उद्यान मित्रांनो चांदोली संजय गांधी ताडोबा महत्वाची धरणे कोणती उजनी पवना जायकवाडी धरण आणि कोयना धरण ओके चला पुढचा प्रश्न बघूया नुकत्याच झा नुकत्याच कोणत्या राज्यातील किवीला सेंद्रिय प्रमाणपत्र दिले गेलेले आहे मित्रांनो एक किवी काय किवी मित्रांनो एक फळ आहे बघा तुम्हाला हे बघितलं असेल तुम्ही फळ ओके okay, हे खाल्लेलं पण खाल्लेलं पण असेल बहुतेक जणांनी हे किवी फ्रूट मित्रांनो खूप आंबट लागतो असं म्हणतात की यांनी रक्त आपलं वाढतं असं म्हटलं जातं ओके okay, मित्रांनो ऍक्च्युली फ्रूट हा मेडिसिनल प्रॉपर्टी खूप छान फ्रूट आहे याला या फ्रूट्सला मित्रांनो या फळाला सेंद्रिय प्रमाणपत्र दिले गेलेले आहे तो राज्य कोणता आहे मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे सांगा कोणतं योग्य उत्तर असेल मित्रांनो याचा योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यातील किवीला सेंद्रिय प्रमाणपत्र दिले गेलेले आहे चला तर बघूया अरुणाचल प्रदेश विषयी थोडी माहिती त्याची स्थापना झाली होती वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्याऐंशी ला मुख्यमंत्री आहे प्रेमा खंडू त्यांचे फोटो आहे राज्यपाल बी डी मिश्रा राजधानी आहे मित्रांनो इटानगर इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान कोणते मित्रांनो मौलिंग अँड नामदफा दफा महत्वाची धरणे बघा रंगनाडी सिरी ओके चला पुढचा प्रश्न बघूया कोणत्या देशाच्या डेटा प्रायव्हसी रेग्युलेटरने गुगलवर दहा कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे कोणता देश मित्रांनो ज्यांनी दहा कोटी रुपयाचा दंड गुगलवर ठोठावलेला आहे तर तो उत्तर आहे मित्रांनो याच्यापैकी याचा कोणता देश आहे तो तो योग्य उत्तर आहे मित्रांनो जर्मनी नाही याचा योग्य उत्तर आहे फ्रान्स फ्रान्स या देशाने गुगलवर दहा कोटी रुपयाचा दंड ठोठावलेला आहे कोणती फ्रान्सच्या कोणत्या याने त्याची फ्रान्सी सॉरी गुगलवर कोणत्या डेटा प्रायव्हसी रेग्युलेटरने फ्रान्सची एक संस्था आहे त्या डेटा प्रायव्हसी रेग्युलेटरने गुगलवर दहा कोटी रुपयाचा दंड ठोठवलेला आहे तर गुगलविषयी थोडी माहिती घेऊया मित्रांनो गुगल काय गुगलचे का गुगल फाउंडर कोण आहे बघा गुगलची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये चार सप्टेंबरला त्याचे सीईओ कोण आहे मित्रांनो सीईओ आहे सुंदर पिचाई फाउंडर कोण आहे मित्रांनो याचे फाउंडर आहे लॅरी पेज लॅरी पेज त्याचे फाउंडर आहे आणि त्याचे स्थान ठिकाण कुठे आहे मित्रांनो गुगलचं मेन हेडक्वार्टर कुठे आहे युएस ला ओके तर फ्रान्स विषयी थोडी माहिती राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन आहेत राजधानी पॅरिस चलन आहे युरो मला वाटतं आपण हे फ्रान्स नकाशामध्ये मॅपवर बघितलं पाहिजे चला तर बघूया हे बघा मित्रांनो ही आपली पृथ्वी आपला भारत देश इथं तुम्ही बघू शकता भारत देशापासून जेव्हा तुम्ही पुच पश्चिम साइडला जाणार तेव्हा हे अरब खाडी लागणार त्याच्यानंतर आफ्रिका खंड लागेल आता आफ्रिका खंडाचे तुम्ही उत्तर साईडला जाणार तर इथे हे तुम्हाला लागेल युरोप खंड इथं भरपूर कंट्रीज आहे बघा छोट्या छोट्या कंट्रीज सगळ्यां कंट्रींचं मिळून एक युनियन आहे त्याला युरोपियन युनियन म्हणतो आपण तर इथं कंट्री बघा फ्रान्स ओके इथं स्पेन पोर्तुगाल इटली ग्रीस रोमानिया लुक युक्रेन बेलारस पोलंड जर्मनी डेन्मार्क युनायटेड किंगडम आयर्लंड नॉर्वे स्वीडन फिनलँड आईसलँड ग्रीनलँड मित्रांनो हे कंट्री ना कंटिन्यू ना नकाशामध्ये जर तुम्ही रिव्हिजन करत राहिले ना तर तुम्हाला कंट्रीज पूर्ण पार्ट होऊन जाईल ओके त्याच्यामुळे मी तुम्हाला मॅप दाखवत राहतो की तुमचं एक रिव्हिजन झालं पाहिजे म्हणून हे बघा फा फ्रान्स कंट्री आहे फ्रान्स कंट्रीची राजधानी काय पॅरिस हे बघा पॅरिस हे पण लक्षात ठेवा इथे बे ऑफ बिस्के साईडला इथं समुद्र पार्ट आहे हे दोन जे ब्रिटन म्हणजे युनायटेड किंगडम आणि युरोपियन युनियन फ्रान्स म्हणू शकता तुम्ही तर हे युके आणि फ्रान्समध्ये जे चॅनल आहे मित्रांनो या चॅनलला काय नाव आहे इंग्लिश चॅनल ओके okay? हे hey, माहीत पाहिजे आपल्याला चला पुढचा प्रश्न बघूया सीबीआय ईडी अँड एन आय ए हे काय आहे सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एन्फोर्समेंट डायरेक्टर ईडी नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या यांच्या सर्व कार्यालयामध्ये सक्तीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना कोणी दिलेल्या आहेत मित्रांनो सीबीआय ईडी आणि एन आय ए यांच्या सर्व ऑफिसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे पाहिजेच असा अशी सूचना कोणी दिले मित्रांनो याचं योग्य उत्तर काय सांगा सर्वोच्च न्यायालयाने दिली का केंद्र सरकारने सीबीआयने एन जी टीने मित्रांनो हे सूचना दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने ओके okay? चला पुढचा प्रश्न बघूया टाईम मासिकाने अलीकडेच पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाला नाव दिलेले आहे कोणाचं नाव मित्रांनो या वर्षीच दोन हजार वीस मध्ये टाईम मासिकने पर्सन ऑफ द इयर कोणाला दिलेले मित्रांनो एका व्यक्तीला नाही दिलेले एका पेअरला दिलेले तर ती पेअर आहे मित्रांनो जो बायडेन जॉय बायडेन अँड कमला हॅरिस हे राष्ट्रपती अमेरिकेचे आता निवडून आलेले राष्ट्रपती आहेत आणि हे उपराष्ट्रपती आहेत ओके okay, कमला हॅरिस अँड जो बायडेन तर याचं उत्तर राहील मित्रांनो बोथ अँड बी इथं टाइम मॅगझिन हे बघू शकता पर्सन ऑफ द इयर कोणाला भेटलं जो बायडेन अँड कमला हॅरिस हे किड ऑफ द इयर पण लक्षात ठेवा किड ऑफ द इयर कोणाला भेटला गीतांजली राव मला सांगा टाइम मासिकने एक बिझनेस पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड दिले बिझनेस मध्ये बिझनेस मध्ये पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड कोणाला गेलोय मित्रांनो याचा उत्तर आहे एरिक युन काय मित्रांनो याचं उत्तर एरिक एरिक यु एरिक युआन हे झूम जे ॲप आहे मित्रांनो झूम ॲप जे व्हिडिओ कॉलिंगचं ॲप आहे ना तुम्ही ऐकलं असेल झूम ॲप त्याचे सीईओ आहे मित्रांनो एरिक युआन यांना बिझनेस पर्सन ऑफ द इयर दिलेलं आहे आपण बघितलं होतं मागच्या स्लाइडमध्ये वाटतं मागच्या लेक्चरमध्ये चला पुढचा प्रश्न बघूया उत्तर प्रदेशात नुकत्याच कोणाच्या हस्ते सोळा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी झाली सोळा राष्ट्रीय सोळा नंबरने हा सोळा राष्ट्रीय महामार्ग तर हे काय उत्तर मित्रांनो याचं उत्तर आहे हे आ, वा, रस्ते वाहतूक महामार्ग को माला आ, यम्स, आ, आपन, मंत्री कोण आहे मला सांगा त्याच्याहून कळून जाईल उत्तर तुम्हाला जा? सूक्ष्म लघु मध्यम याला मिनिस्टर म्हणतो आपण एंटरप्राइजेस सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री कोण आहे मित्रांनो सांगा लवकर नितीन गडकरी काय उत्तर याचा नितीन गडकरी यांनी सोळा राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली आहे ओके उत्तर प्रदेश थोडी माहिती घेऊया मग उत्तर प्रदेशची स्थापना एकोणीसशे पन्नास मध्ये झालेली आहे चोवीस जानेवारी इथले मुख्यमंत्री आहे आदित्यनाथ योगी राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल राजधानी आहे लखनऊ इथं राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा नॅशनल पार्क आणि महत्वाची धरण आहे रिहन चला पुढचा प्रश्न बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी नवीन संसदेच्या इमारतीचा पायाभरणी केली बांधकामासाठी किती खर्च येईल दहा डिसेंबरला मित्रांनो दोन हजार वीस म्हणजे आता दहा डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसदेच्या इमारतीची पायाभरणी केली त्याच्यासाठी खर्च किती येणार आहे मित्रांनो हे ये खर्च येणार आहे नऊशे एकाहत्तर कोटी नऊशे एकाहत्तर कोटी याला खर्च लागणार आहे नऊशे एकाहत्तर करोड आता संसद हे, हे, हे संसद बघा तुम्हाला दाखवतो फोटो हे बघा हे ही संसद कुठे आहे हे जे जुनी पार्लमेंट आहे बघा मित्रांनो हे ओल्ड पार्लमेंट आहे आणि याच्या समोर एक्झॅक्टली समोर इथं एकवीस एकर मध्ये मित्रांनो एकवीस एकर मध्ये हे एकवीस एकर मध्ये नवीन पार्लमेंटची बिल्डिंग याची पायाभरणी दहा डिसेंबरला झाली मित्रांनो हे बघा थोडी माहिती घेऊन नवीन संसद भवन सध्याच्या संसद इमारतीच्या समोर आहे मी तुम्हाला दाखवलं आता एक्झॅक्ट समोर आहे बघा ओके दोन हजार बावीस पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचं लक्ष आहे आणि एकूण क्षेत्रफळ किती मित्रांनो एकवीस एकर याच्या क्षेत्र एकवीस एकर चौरस किलोमीटर चौरस एकर मध्ये हा फैलेला आहे एकवीस एकर मध्ये सॉरी ओके चला पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने नुकतीच तिरुमला हिल्सवर बस चालवण्याची घोषणा केलेली आहे आता तिरुमला हिल्स कुठे आहे याच्यावरून तुम्हाला कळून जाईल याचं उत्तर राहील मित्रांनो आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश राज्याने तिरुमला हिल्सवर बस चालवण्याची घोषणा केलेली आहे त्याच्याविषयी थोडी माहिती घेऊया मग आंध्र प्रदेश राज्याची स्थापना तुम्हाला माहिती आहे पहिला राज्य तयार झालेल्या भाषेच्या आधारे आधारावर एकोणीसशे छप्पनमध्ये जेव्हा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट ऍक्ट आला होता याचे मुख्यमंत्री आहे जगमोहन रेड्डी यांच्याच नावाने आता माग कोणती एक स्कीम लागू केली आहे जगनांना जगनांना जीवन जीवन ज्योती योजना काहीतरी सुरू आहे जगन जीवन योजना सुरू केली यांनी जे याच्यामध्ये ते महिलांना बकरी व मेंढ्या देणार आहेत विश्व यांचे राज्यपाल आहे विश्वभूषण हरिचंदन राजधानी तीन आहे मित्रांनो इथं विशाखापट्टणम अमरावती आणि कुर्नूल इथं राष्ट्रीय उद्याने कोणते व्यंकटेश्वरा पापिकोंडा राजीव गांधी इथं महत्वाची धरणे सोमसीला श्रीशैलम नागार्जुन सागर इथं श्री हरिकोटा या ठिकाणी सतीश धवन स्पेस सेंटर आहे भारताचा तिथून तीछुना, तिथून आपण सॅटेलाइट लाँच करतो ओके okay? चला पुढचा प्रश्न बघूया लास्ट प्रश्न आहे नुकत्याच झालेल्या एससीओ yes प्रमुखाच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशाने केलेले एससीओ yes जे बैठक आहे मित्रांनो एस yes सीओ एस yes सीओ याची जी मिटिंग झाली मित्रांनो चीप मिटिंग झाली याला आपण सीओचा अर्थ आहे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन याला आपण शांघाय सहकार संस्था म्हणू शकतो याची मिटिंग कुठे झाली मित्रांनो याची मिटिंग झाली भारतामध्ये ओके हे लक्षात ठेवा तू एस सीओ काय मित्रांनो याची स्थापना कच झाली होती दोन हजार मध्ये मुख्यालय हेडक्वार्टर कुठे आहे बिजिंगमध्ये चायना आणि याचे सरचिटणीस सध्याचे कोण आहे व्लादिमीर नोरो पुतीन का करू इथं नादिमीर नोरव ओके मित्रांनो तुमच्यासाठी एक प्रश्न घेऊन आलोय याचं उत्तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला द्यायचं आहे ओके बघा प्रश्न काय ओला इलेक्ट्रिकल व्हेकल व्यवसायाचे हे ई व्ही म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल आहे ओला ई व्ही व्यवसायाची म्हणजे इलेक्ट्रिकवर चालणारी ओला गाडी आहे या व्यवसायाचे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाला नेमले गेलेले आहेत याचे प्रमुख कोणाला नेमले गेलेला आहे मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये आहे उत्तर मित्रांनो जास्तीत जास्त जणांनी याचं उत्तर द्यावं आणि मित्रांनो एक विनंती आहे कळकळीची कर.. विनंती आहे तुम्ही चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो लाईक केल्यावर मला तेवढंच प्रोत्साहन भेटेल मित्रांनो नवीन नवीन म्हणजे कसं असतं माहिती तुम्ही लाईक केलं तर तेवढंच मला एक कॉन्फिडन्स भेटेल नवीन लेक्चर चांगले लेक्चर बनवण्यासाठी ओके मित्रांनो आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलचं नाव माहिती आहे स्टडी बाबा एज्युकेशन जर तुम्हाला मित्रांनो ह्या चॅनलच्या या, चा, या लेक्चरच्या पीडीएफ जर हवा हवी असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जॉईन करू शकता तुम्हाला हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देऊन टाकेल मित्रांनो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब केले तर नवीन नवीन जे व्हिडिओ मी बनवेल त्याची रेग्युलर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र